हा सर बोला. सुरू करायचं? हा सर. आपल्याकडे 20 मे 2024 शिराळा पोलीस स्टेशन जिल्हा सांगली या ठिकाणी गुन्हा नंबर 111/24 हा 302 कलम 302 भादवी अंतर्गत दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये एक मृत व्यक्तीची बॉडी एका ट्रॉली बॅगमध्ये डंप केल्याचं आम्हाला आढळून आलं होतं. किंवा 302, 201 या कलमांतर्गत तो गुन्हा दाखल होता. हा गुन्हा यासाठी आम्हाला थोडा आव्हानात्मक होता की मृत व्यक्तीची ओळख लगेच पटलेली नव्हती. त्या दृष्टीनं आम्ही वेगवेगळी पथकं तयार केली. हा तपास इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण यांनी स्वतःकडे घेतला आणि या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जे आमच्याकडं काही घटनास्थळावरील पुरावे होते त्या आधाराने आम्ही वेगवेगळ्या पथकांना त्या सूचना दिलेल्या होत्या. ज्या ट्रॉली बॅगचा वापर ती बॉडी डंप करण्यासाठी केलेला होता त्यावरून या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. मृत व्यक्ती नामे राजेश जाधव राहणार पलूस या व्यक्तीला मारण्यात आलं होतं. मारेकरी हे त्याचे नातेवाईकच आहे आणि त्यामागचं कारण हा व्यक्ती व्यसनाधीन होता, दारू पिण्याचं व्यसन होतं, त्यावरून तो घरच्यांना त्रास द्यायचा, शिवीगाळ करायचा, मारायचा, तर त्या एक गोष्टीचा राग त्यांच्या मनामध्ये होता. एकूण 3 आरोपी यामध्ये आहेत, जे या मृताचे नातेवाईक आहेत जवळचे. आणि पुढचा तपास करून आम्ही सर्व शास्त्रीय भौगोलिक आणि जे डायरेक्ट एव्हिडन्स आहेत, थेट पुरावे आहेत, ते गोळा करत आहोत आणि त्याच्या आधारे आम्ही लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र तयार करून माननीय कोर्टामध्ये सादर करू.